पण ऐक ना, ही चांदीची आहे, ही नक्कीच प्रशांतजींनी आणलेली पाहिजे. सतीश, एकदा त्यांनी फोन, कुठे आहेस तू? मी ब्रिज वर आहे. 33 बांधलेत गडकरींनी ब्रिज, त्यापैकी नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. आज आपण भेटतोय 1/3 या भागामध्ये. नवीन भाग आहे आणि नवीन भागाच्या सुरुवातीलाच मी नवीन कारणामुळे भयंकर चिडलेलो आहे. प्रशांत सर, तुमच्या नाटकाचे प्रयोग होत आहेत 12,500 निमित्त, त्याचं आहे बरोबर, त्याच्यात पाहुणे जरा थोडी तब्येतीत बोलवायला पाहिजे ना. पहिले कसे होते, पुरुषोत्तम बेर्डे, विजय केंकरे, याच्या संदीप पाठक नाव कुठून आलं? संदीप पाठक नाव आहे ना, चांगलं आहे ना. कशासाठी? कशासाठी म्हणजे त्याने माझ्याबरोबर काम केलं जादू तेरी नजर मध्ये, सासू माझी डासी मध्ये. सर, पण तो मग मला बोलू देत नाही सर, मग तो त्याचीच लावतो. म्हणजे आपण त्याला व्यवस्थित. ऐका, तुमचा जरी भाग असला तरी मला बोलवणं भाग आहे. हा मग, आणि मी सगळ्यांना बोलू देतो असं काही नाही आहे संख्या. अरे काय, मी सगळ्यांना बोलू देतो. नमस्कार प्रशांत, कसं आहे सर? यांनी जर मला बोलू दिलं नाही, माझं निवेदक म्हणून एक वेगळं फुटेज आहे, ते जर यांनी खाल्लं तर मग मी नाराज होईल. पण नाटकात तर बोलू द्यायचं मला तो. हो हो, काय हे थोडं बघा, नाटकात मला बोलायला द्यायचा तो, असं काय करतो? तुम्हाला चक्क बोलू द्यायचं म्हणजे जादू तेरी नजर वाकडे तिकडे करायचा, पण तो बोलायला द्यायचा. बोलायचो. आणि संख्या, हा पहिला कार्यक्रम आहे जिथे आणि प्रशांत नामलेच्या ऐवजी आणि संदीप पाठक लागलेला आहे. नाहीतर प्रत्येक, मी 700-800 प्रयोग केले, प्रत्येक वेळेस बोर्डवर आणि प्रशांत नामले. कुठे लागले आणि संदीप पाठक? मी घेऊनच आलोय आणि पाठी घेऊन आलो आणि संदीप पाठक. आज प्रशांत नामलेंचा कार्यक्रम आहे. मी प्रेक्षकांना सांगतो हे आम्ही लावलेलं नाही आणि संदीप पाठक वगैरे नाही. ऐका, मी एक नवीन नाटक करतोय, त्या नाटकाचं नाव प्रशांत नामले आहे आणि त्याच्या खाली मी मेन कलाकार आहे, एकपात्री प्रयोग येतो. माझी इच्छा आहे प्रशांत नामले बोर्डवर नाव आणि संदीप पाठक, हे माझं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्णच होत नव्हतं माझं आणि पूर्ण होणारही नाही मरेपर्यंत, कारण हा माणूस थकतच नाहीये, चालूच आहे प्रयोग, 35-40 म्हणतायत प्रयोग. त्याच्यामुळे मी नाटकाचं नावच प्रशांत नामले. या हिशोबाने माझ्या पुढच्या सगळ्या नाटकांचे नाव हाऊसफुलच आहे. वा वा, हाऊसफुल आणि संकर्षण कराडे असंच नाटक. पण हाऊसफुल संकर्षण कराडे तरी लोकांना तेवढी क्रेज नाहीये. पण कुठलं नाटक बघितलं प्रशांत नामले, मेन भूमिका कुणाची होती? संदीप पाठकची. ऐकायला अरे प्रशांत नामले मध्ये संदीप पाठक काय काम करतो, म्हणजे नामलेंच्या नावाची चर्चा नाही, कामाची चर्चा नाही. अरे काय, त्या प्रशांत नामले नाटकात एकटा संदीप पाठक चोपतो आणि प्रशांत नामले फक्त नावापुरते. एकटा चोपतो कारण एक पात्री आहे, प्रयोग एक पात्री. प्रशांतजींकडून मी शिकलोय फार खर्च वाढवायचे नाहीत. बरोबर. मी त्यांच्यासोबत सासू माझी ढासू करत असताना मी व्यवहार शिकलो. फार खर्च वाढवायचे नाही पाठक्या. मग मी म्हणलं फार खर्च म्हणजे स्वतःच्या बद्दल, फार खर्च वाढवाय. पण मी ते इतकं मनावर घेतलं की म्हणलं आता खर्च कमी करायचे. काय काय कमी करू शकतो? सेटचा खर्च नको, को आर्टिस्टचा खर्च नको, लाईट्स नको, म्युझिक नको. म्हणून मी कमी बजेटवर नाटक निवडलं, वराड निघालं. ते प्रशांतजींच्या मार्गदर्शनामुळे. आता बघा, प्रशांत नामले फॅन फाउंडेशन निर्मित, वराड निघाल्या संदीप पाठक. आता ते पुढच्या वर्षी जाहिरात चेंज होणार, प्रशांत नामले नाटकाचं नाव, सादर करते संदीप पाठक. आणि लिहायला घेतले बहुतेक, घेण्यात लिहायला घेतले का? तू लिहिले, तुझं काय सांगता येत नाही, अजिबात लिहिलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये प्रशांत दाम गॅप असणार, ले दाम ले दाम ले किंवा ले पण होऊ शकतो, असं पण होऊ शकतो. माझं माझं असं आहे, तुझं असं यांचं वर्षानुवर्ष 94 साली जो हाऊसफुलचा बोर्ड लागलाय तो अजूनही उतरला. मी तुला काय म्हणतो, त्या दाम ले मध्ये पेक्षा गॅप देण्यापेक्षा तू प्र शांत मध्ये दे, कारण शांत फार गरजेचं आहे आता. नाही नाही, प्र शांत नाही, नॉर्मल प्रशांत महासागर आहे. काहीच इकडे बघा, तू महासागर, महासागर ऑडियन्सचाही महासागर आहे, तारखांचाही महासागर आहे, डायरीचाही महासागर आहे, तारखा फुल, बुकिंग फुल, सगळा महासागर आहे. त्याच्यामुळे ते प्रशांत दाम ले हेच करेक्ट आहे. 94 सालापासून जो हाऊसफुलचा बोर्ड लागलाय, 92 सालापासून जो हाऊसफुलचा बोर्ड लागलाय तो अजूनही उतरायला तयार नाही. भारतातला एकमेव कलाकार असा आहे की जो हाऊसफुलचा बोर्ड तेव्हापासून घेतो. एक विरोधाभास लक्षात येतोय, रजनीकांतचा 2.0 सिनेमा आला होता. नाही, मला तुम्ही आज रोकू नका, मला बोलू द्या. आज मी निखिल वागळे झालेलो आहे.
2.0 जेव्हा सिनेमा आला होता रजनीकांत अक्षय कुमार हे असताना सुद्धा प्रशांत दामलेंचं एका लग्नाची पुढची गोष्ट कविता लाड आणि प्रशांत दामलेंचं नाटक आलं होतं. जाहिरात न येता सलग 7 प्रयोग हाऊसफुल झाले आणि बुक माय शोचा तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड आहे. महाराष्ट्र टाइम्सला बातमी आली होती की रजनीकांतच्या सिनेमाला सुद्धा बुक माय शोला तेवढं बुकिंग नाही. त्यावेळेस पूर्ण भारतात क्रमांक 1 प्रशांत दामले होते बुक माय शोला. मटाला बातमी आली होती. बरोबर आहे सर. दमला. फक्त माझं म्हणणं काय बरं ऐक ना की चांदीची आहे नक्कीच प्रशांतजींनी आणलेली नाही. बरं मी काय म्हणतोय जे तू आता सगळं सांगत होता ज्या घटना त्या सगळ्या घटना आनंदी होत्या पण तुझा स्वर जो होता तो तिरस्काराचा आणि रागाचा का होता. 84 हाऊसफुल घ्यायला लागली प्रशांत दामले असं आविर्भावात राग काय कारण घटना सगळ्या आनंदी आहेत त्या आनंदाने सांगायला पाहिजे ना. 12,500 प्रयोग केले त्या माणसाने कारण सगळे पैसे त्यांच्याकडे आम्हाला तुझं काय प्रॉब्लेम आम्हाला येतात पण एनवलप मध्ये येतात. एनवलप मध्ये येतात ते मानधन व्यवस्थित ते सगळं पाहिलं मी. ही खंत त्यांना तसं आपल्या आपल्या वराड निघाला मधल्या त्यांच्या सर त्या ह्याच्यात करून दाखवलं हीच खंत पाकिटाची त्यांच्यात करून दाखवलं म्हणजे काय आम्हाला त्या निमित्ताने भूमिका पाहायला मिळेल आणि खदखदही सगळी बाहेर येईल. नाही वराड मधलं जे कॅरेक्टर आहे आमच्या बंडू काका जसं बोलतात ना तसं म्हणजे बंडू काका परभणीच्या प्रयोगाला आले होते आणि जादू तेरी नजर तेव्हा करून नुकतंच मला नाटक मिळालं होतं म्हणजे असं 500 रुपये पाकिट वगैरे त्याच्यापेक्षाही प्रशांतजीं बरोबर काम करायला मिळतंय. सतीश तारे तर आमच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवलं तर खंगरे आमचे परभणीचे सगळे ताडकं असून ते टेम्पो फिम्पो करून वडापच्या गाड्या चला असा आवाज म्हणजे आपला आवाज इकडे असा असतो ना. नाटकाला जाऊया का प्रशांत दामलेंचं नाटक आहे आज दिनानाथ दुपार हा स्वर असतो ना प्रशांत दामलेंच्या नाटकाला. परभणी बिरभणीकडे ताडकळस फुनकळस पूर्णा मिरखेल बिरखेल ते प्रशांत दामलेंचं नाटक आहे तिकडं चलायचं का असा आवाज असला तर ते नाटकाला आले. तर मेकअप रूम मध्ये दामले आहेत का मला भेटायचं फोटो काढायला हा आवाज असतो ना. तर ना प्रशांतजी तेव्हा अजून असे होते 2005 पण असे बसले प्रशांतजी आमचे काका हे आमची आजी ही ती आणि आजी म्हणलं अजूनही पोहते पुरामध्ये कोण वाहून चाललं तर उडी हाणते घोडा चालवते आजी माझी अजूनही घोडा चालवते माझी आजी अशी आरकट आहेत आमच्याकडे. आणि खंडू काका आमचे बंडू काका आलते परभणी ताडकळ असून काहीच गरज नाही तुला हाऊसफुलच्या बोर्डची तुझ्याकडे खूप आहे. आमच्याकडे घोडा कुठे आहे याच्याकडे घोडा आहे आजी चालवते आमच्याकडे रेसचा घोडा आहे आमच्याकडे कसं आहे मी रेसचा घोडा आहे तुम्ही रेस तुमच्याकडे रेसचा घोडा आहे आमच्याकडे नाही रे मी रेसचा घोडा आहे स्वतःकडे. आणि आमच्याकडे कसं आहे आमचे घोडे असे की रिकीप ठेवली तरी ते खंगर खाली खेचर खेचर म्हणून खेचर. तर बंडू काका आले होते तर बंडू काका अशा मिशा आहेत त्यांच्या म्हणजे चहा पिताना असा लागतो नंतर ते गाळणी सारखा असं पितात शेवटी करतो इथे राहतो चहा. आणि भुवया आमच्या काका माझ्या सुद्धा बघा जाण्याचं आणि अशा भुवया आहेत त्यांच्या म्हणजे उन्हात उभे राहिले तर इथे सावली पडते त्या बाग असे ते बनवलं. तर ते आले धोतर फितर गमजा आणि ते प्रशांत दामलेला बघितलं त्यांनी पहिल्यांदाच बघायला मी आईला टीव्हीवर बघितलं होतं त्या खाण्याच्या कार्यक्रमामध्ये गट्टेच्या गट्टे येत लय गोर येत तर प्रचार नामले असे हो. मला त्या दिवशी असं वाटलं की बहुतेक हे नाटक माझ्या हातातून गेले. तसं माझ्याही वरती एक प्रसंग आला होता नागपूरचा प्रयोग झाला साखर खाल्लेला माणूसचा आणि आमच्या सासूबाईंना प्रतिक्रिया द्यायला आवडतं माफी मागून सांगतो बरं का हक्कीचा. त्या आल्या प्रशांत सर नेहमीप्रमाणे आपले त्यांचं काम चालू होतं किंवा डायरी डायरी काय त्या आल्या आणि त्या म्हणाल्या खूपच कॉमेडी नाटक होत. अरे बाप रे माहितीच नव्हतं म्हणजे ही माहिती मी पहिल्यांदाच माहितीच नव्हतं असं माझ्या सासूला म्हणल्यावर मलाही वाटलं माझ्या हातातून हे नाटक गेलं. पण सर मला नंतर म्हणाले चांगले आहेत बरं का सासू आता ऑन अ व्हेरी सिरियस नोट 12,500 प्रयोगांच्या निमित्ताने आज आपण भेटलोय. तूही त्यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून काम केलंय तुलाही ते आदर्श वाटतात आणि आपण त्यांच्याकडे पाहून अनेक गोष्टी शिकतो.
तुझा अनुभव कसा होता, काय तुझी पहिली रिॲक्शन आहे, काय तुला त्यांना सांगायला आवडेल, बोलायला आवडेल? मी 2005 साली जेव्हापासून तालमी सुरू झाल्या नाटकाच्या, एकतर त्याच्या आधीपासूनच आपण सगळे फॅन होतो, म्हणजे गेला मधो कोणीकडे बघितलं होतं आणि अनेक प्रशांतजींची नाटकं, एका लग्नाची गोष्ट, अनेक नाटकं बघितली होती आणि आपल्याला ऑडियन्समध्ये असताना की काय ऑरा आहे ह्या माणसाचा असं होतं. आणि त्यांच्यासोबत काम करताना पहिल्यांदा तर मी असाच होतो की हे काय, म्हणजे आपले डायलॉग घेण्याचे की हे बघूया काय बोलतायत ते. पण जसजसे प्रयोग सुरू झाले तसतशी तुमची प्रशांतजींशी ना मैत्री होते, म्हणजे ते अंतर ते स्वतः ठेवत नाहीत, पण आपल्याला किती त्यांनी ठेवलं नाही तरी आपल्याला एक थोडस दबायलं होतं की अरे हा माणूस एवढं बोलतोय आपल्याशी, एवढं करतोय आपल्यासाठी. तर तिकडनं जो प्रवास माझा सुरू झाला, आणि मी नेहमी म्हणतो की 2005 साली मी जवळपास 450 प्रयोग जादू तेरी नजरचे प्रशांतजींबरोबर केले, नंतर सासू माझी ढासू, म्हणजे दोन वेगळ्या टप्प्यावर मी त्यांच्यावर काम केलेलं आहे. आणि मी नाटक या व्यवसायाकडे खूप गांभीर्यानं बघायला लागलो, त्याचं कारण आहे प्रशांतजी. म्हणजे आज मला जर प्रशांतजींवर काम करायची संधी नसती तर मी वराडचे 70-80 प्रयोग केले असते आणि मी थांबलो असतो. पण प्रशांतजींबरोबर मी काम केलं आणि मी व्यवसायाचं गणित थोडं त्यांच्या एवढं नाही पण थोडंसं शिकलो. आणि त्यांचं हेच आहे, आधीपासून जेव्हा ते निर्माते नव्हते तेव्हाही मी त्यांना बघितलेलं आहे की निर्माता जगला पाहिजे ह्या विचारांचा हा मराठीतला खूप कमी अभिनेते त्यापैकी प्रशांतजी एक आहेत. की सुधीर भट यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जेव्हा जायचो तेव्हा प्रशांतजींचा हट्ट असायचा की त्या साधी गोष्ट होती, लँडलाईन होते, त्याला ते म्हणे की लॉक लाव सगळ्यांना, म्हणजे कुणी येऊन फोन करेल असं होणार नाही. सरस्वती हॉटेल होतं, कुणी येऊन काहीतरी ऑर्डर द्यायचं, हे द्यायचं, तर त्याची बिलं खूप यायची, तर ती बिलं सुधीर काका भरायचे. तर त्या निर्मात्याचा पैसा वाया जाऊ नये ही काळजी तेव्हा प्रशांतजी नव्हती, कारण तेव्हा 2-3 नाटकं सुयोग्य आली, थोडासा लॉस झाला, हे झालं, तर तो सगळा खड्डा भरण्यासाठी प्रशांतजी दिवसाला 3-3 प्रयोग करायचे, म्हणजे 3 शनिवार 3 रविवार 3. आणि ह्या आमच्या गप्पा रात्री प्रयोग संपल्यानंतर व्हायचे की हे कमी झालं पाहिजे, हे म्हणजे नटांनी प्रयोग त्याचा व्यवसायाच्याकडे लक्ष दिलंय, स्वतःच्या गरजा थोड्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत, हे मी त्यांच्याकडून शिकलो. आणि म्हणून मी आज 450-500 प्रयोगाकडे जातोय. कधी बुकिंग कमी झालं तर मला प्रशांतजी आठवतात की तेव्हा जाहिरात आणि तिथलं लोकलचा खर्च, थिएटर भाडं, हे निघालं आहे का माझ्या निर्मात्याचं? ते जर निघालं नसेल तर ते आधी द्या, माझं मानधन मला 1 रुपया सुद्धा चालेल. पुढे जेव्हा चांगलं बुकिंग होईल तेव्हा मला पैसे द्या. कॉन्ट्रॅक्ट शो आले तेव्हा मग मला माझा खड्डा जो झालाय तो भरून काढा. पण हा स्वभाव किंवा हे गुण मी त्यांच्याकडून अडॉप्ट केल्यामुळे मी आज मराठी व्यावसायिक रंगभूमीवर आनंदाने काम करतोय. कारण प्रशांतजी मला म्हणाले होते की सिनेमे येतील जातील, 2 महिने टिकतील, 3 महिने चालेल एखादा सिनेमा सैराट सारखा, सिरियल येईल 2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल. पण नाटक हे असं आहे की वऱ्हाड तुझं आज 9 वर्ष झाले, तू जोपर्यंत करतो आहेस, 9 नाही 14 नाही 19 20 वर्ष लोक येणार, प्रेक्षक येणार, तिकीट काढणार, आणि ती जी व्हॅल्यू आहे म्हणजे मूल्य जे आहे ते फार महत्वाचं आहे. आणि कदाचित म्हणूनच ते मी आज अनुभवतोय, सिनेमे आले गेले, टेलिव्हिजन शो आले थांबले, पण 9 वर्ष मी एक नाटक कन्सिस्टंटली करतोय आणि त्याला प्रेक्षक आजही येत आहेत, बघतायत. खरं तर नाटकाची अशी गंमत आहे, अख्खं वऱ्हाड प्रशांतजी युट्यूबवर आहे, लक्ष्मणराव देशपांडेचं, लोक घरी मोठ्या टीव्हीवर वऱ्हाड बघू शकतात पण ती लोक घराच्या बाहेर पडतात आणि येतात. अजून एक, प्रत्येक प्रयोगाच्या आधी मला प्रशांतजींचं एकच वाक्य आठवतं की मंचावर एंट्री घेण्याच्या आधी हा जो प्रेक्षक आहे जो समोर बसलेला आहे तो तिकीट काढून आलेला आहे, घरातून निघालेला आहे, स्वतःची गाडी, रिक्षा, टॅक्सी, पावसात छत्री बित्री घेऊन BST बसचं तिकीट काढून तो आलेला आहे, तो पार्किंगचे पैसे देतोय. ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन तुझ्या डोक्यात असू दे आणि मग मंचावर एंट्री घे. म्हणजे ती जी जबाबदारी आहे ती मी जबाबदारपणे आज जे प्रयोग करतोय कन्सिस्टंटली त्याचं खूप मोठं कारण प्रशांतजी आहेत. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर मला काम करायला मिळालं आणि त्याच्यानंतर प्रशांतजींसोबत मला काम करायला मिळालं. आणि और काय चाहिए, परत अजून वेगळ्या टप्प्यावर मी वाट बघतोय की अजून प्रशांतजींबरोबर अजून एकदा तशी वाट पाहणारे अनेक आहेत. दोन आत्ताच येऊन गेलेत, तिसरा बसलेलाच आहे तुमचा. तुम्हाला कसं वाटतं या 12,500 मध्ये दोन मराठवाड्याचे नमुने तुमच्या प्रवासामध्ये साथीदार आहेत? मला खरं सांगू का, तुमचं खूप कौतुक वाटतं. आम्ही मुंबईतले जे कलाकार आहोत ना, तर आमच्या मागे घरदार आहे,
बरोबर की नाही, राहण्याची खंत नाही आहे मला, जेवणा खाण्याची खंत नाही आहे, तर मी तिकडून कुठले म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातून जेवढे कलाकार इथे येतात ते सगळं सोडून इथे येत असतात, त्यामुळे त्यांच्यावर एक जिद्द असते, करके दिखाएंगे अशी एक जिद्द असते. आणि मग ते म्हणजे थोडक्यात थोडक्यात बिहारमधून येणारा इथे येणारा मजूर हा 12 तास काम करतो, पण इकडचेच मजूर 8 तास पण काम करत नाही. बरोबर. तसंच आपल्या रंगभूमीचे मराठवाड्यातून किंवा उर्वरित महाराष्ट्रात मराठवाडा नागपूर सगळ्या भागातून इथे लोक येतात व्यावसायिक नाटकात काम करण्यासाठी येतात, आणि तुम्ही जी मंडळी येतात ते तुम्ही सगळं घरदार सोडून इथे येतात, आणि काही वेळा आई वडिलांना विरोध पत्करून तुम्ही येता, तेव्हा तुम्हाला माहिती असतं की आपल्याला एक्झॅक्ट काय करायचं आहे, कुठं जायचं आहे आणि कुठं पोचायचं आहे, आणि इथे आल्यानंतर तुम्ही शिकता, आणि ते शिकता ते वरवर शिकत नाही, ते मनापासून शिकता. शिकल्यानंतर ते प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन हे दोन्ही गोष्टी आहेत. बरोबर. शिकल्यानंतर ते इम्प्लिमेंट पण करता आलं पाहिजे की हे वाक्य असं बोलायचं, हा पंच असा घ्यायचा, हा पंच उद्या पण यायला पाहिजे, हा परवा पण यायला पाहिजे, हा 50 व्या प्रयोगाला पण यायला पाहिजे, एकच पंच सगळीकडे वाजायला पाहिजे, सगळ्या प्रयोगांमध्ये वाजायला पाहिजे, तो वाजला नाही तर कळायला पाहिजे की वाजला नाही. आपल्याकडे बरेच कलाकार असे आहेत की त्यांना कळतच नाही की त्यांचा पंच गेलाय, मलाच विचारत हो अरे हो काय तुला कसं कळत नाही, तुझा लाफ्टर गेला तुला कसं कळत नाही, त्याचे पैसे मिळतात ना तुला, लाफ्टर गेलं तर तुला दुःख व्हायला पाहिजे ना, तुला कळतच नाही, दुर्दैव आहे तुझं म्हटलं. पण तुम्ही जी बाहेरून मंडळी येतात ती तुम्ही अतिशय सजग असता, तुमचे कान तयार असतात, शिकायची इच्छा असते आणि टिकायची इच्छा असते, आणि एकदा टिकायची इच्छा असली की तुम्ही यू कॅन डू वंडर्स असं मला वाटतं. आम्ही मुंबई पुण्यातले जे कलाकार आहेत ना ते ना ऐतखाऊ झालेत असं म्हणायला हरकत नाही, त्यांना काही इतकं काळजी नसते, कारण त्यांना घरदार असतात, राहायची सोय असते, खाण्यापिण्याची सोय असते, मदत लागली तर आईबाबा पण असतात, पण बेसिक अन्न वस्त्र निवारा ह्या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून येता, तेव्हा तुम्हाला इथे मिळालेलं जे यश आहे काय 10%, 20%, 100% जे काही यश आहे त्याची तुम्हाला किंमत आहे, आणि ती किंमत म्हणून मी ह्याला किंवा तुला दोघारी अनेक वेळा सांगत आलेलो आहे की एक मोबाईलमध्ये काम होतं का, लोकांसाठी 2 मोबाईल तुम्हाला कशाला पाहिजे, लोकांसाठी तुम्ही काम करा, लोकांसाठी तुम्ही चांगलं काम करा, लोकांसाठी 2 मोबाईल नको आहेत. लोक विचारत अरे वा झालं 2 मोबाईल, अच्छा गावात 25,000 घड्या काही पडलेलं नाही लोकांना, इट्स अ रॉंग इन्व्हेस्टमेंट, इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट. तुम्ही तुमची बुद्धी लावा, तुमची ताकद लावा, तुमचं मेहनत घ्या आणि शिका. लोकांना तुमचं घड्याळ मोबाईल कपडे काहीही पडलेलं नाही आहे, कारण 400 रुपयाचं तिकीट त्यांनी काढले ते तुमचं काम बघण्यासाठी काढलेलं आहे. हे काम हे काम तुम्ही चांगलं केलं तर तुम्ही 5-4 जागी 10 घड्याळ घेऊ शकाल, पण ती सुद्धा गरज आहे का ते बघायला. मुळात उर्वरित महाराष्ट्रामधून येणाऱ्या सर्व कलाकारांना मी मनापासून सलाम करतो, कारण ते खूप मेहनती आहेत, खूप मेहनती आहेत, ते कसेही राहतात, कसेही राहतात, कुठेही राहतात, आणि त्यांना जिथे पोचायचं तिथे पोचायचा प्रयत्न करतात. चंद्रकांत कुलकर्णी आपल्याकडे खूप मोठं उदाहरण आहे, खूप मोठं उदाहरण आहे, आणि असे अनेक आहेत, अनेक आहेत लेखक आहेत, दळवी लेखक आहेत, हे अख्खी टीमच आली ना तिकडून औरंगाबादवरून, पण म्हणजे त्यांनी इथे गेली 20-25 वर्ष मेहनत करून स्वतःला सेट केलंय, स्वतःची जागा निर्माण केली शून्यातून. बरोबर आहे. मला अजून एक इथे मेन्शन करायचं की 2005 मी जेव्हा प्रशांतजींसोबत नाटक करायला लागलो तेव्हा ना आपण कसं असतं ना की प्रत्येक वेळेस ही व्यक्ती आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगेल असं नाही, आपण काही काही चोरून ते येतो. तसं मी त्यांचं डायरी प्रशांतजींची ती मी इतकं लक्षात ठेवलं होतं तेव्हापासून की ती म्हणे की नाही आपण काय 30 दिवसामध्ये आपलं काय काय आहे, किती प्रयोग आहेत, काय मधल्या दिवसांमध्ये आपण काय करू शकतो. ती डायरी लिहिण्याची सवय माझी आजही आहे आणि 2006 सगळ्या डायऱ्या प्रशांतजी मी आजही जपून ठेवलं. ती डायरी लिहिण्याची सवय प्रशांतजींमुळे, म्हणजे सगळे रेकॉर्ड्स, प्रयोग कुठे झाले, किती प्रयोग, काय काय सगळं, शनिवार रविवार शूटिंग सगळं. तो ही जी शिस्त आहे बेसिकली, कारण ते त्याला फार महत्व देतात ना शिस्त, किंवा नाट्यग्रहाला 1 तास आधी तिथे पोहोचणं. तर मला असं वाटतं की हे आजही मी प्रशांतजींबरोबर काम केलं. कसं असतं तुम्ही काय आता माझी जनरेशन तेवढं काम करत नाही, तुमची जनरेशन खूप काम करत, म्हणजे जनरेशन त्या वेळी तुम्ही काम करायच पाहिजे, म्हणजे कोणी कोणाला उपकार करत नाही, तुम्ही काम तेवढं करायच पाहिजे. मी पण तेवढं काम केलं होतं, पण तुम्ही थिएटरवर आल्यानंतर
त्या वातावरणात तुम्ही रुळायला पाहिजे इथून. बरोबर. तर म्हणजे मजा बॅकस्टेजवर टाइमपास काय रे, कोणाच्या खोड्या करा, कोणाच्या उंगल्या करा, हे सगळं करायला पाहिजे. हे सगळं झालं तर मग पुढचं हसत खेळत आपण फ्रेश गेलो स्टेजवर, तर आपलं काम नेहमीच चांगलं होतं आणि वेगळं होतं. आणि प्रयोग समजा 2 तासाचा असेल ना, तो प्रयोग 2 तासच होणार प्रश्नांनी. ऑडियन्स खूप आहे, मग आता लाफ्टर येत आहेत, हे येत आहेत, मग 2 तासाचा प्रयोग 2.5 तास चाललाय, कधीच नाही. जे लाफ्टर ठरले ते आणि ऍडिशन काही घ्यायची असेल तर मला सांग आधी. हा बरोबर आहे ना, कारण तिथे ऐनवेळेस मग त्यांनाही प्रिपेअर राहते तो ओके इथे ही ऍडिशन आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं ते आहे की वराड करताना सुद्धा मी ऍडिशन मी एकटाच आहे पण तरीही मी ऍडिशन प्लेस करतो की इथे ही घेऊन बघू. आणि प्रशांतजी सरगस ती नाही वर्क झाली फार मोहन आहे पाटक्या फार जीव नको करू ते उडव फार आपली मेहनत घेऊन जीव काढतोय नाही. आणि अजून एक माझ्यासाठी फिस्ट अशी होती खरं तर प्रशांत दामले आणि सतीश तारे हे 2 स्कूल मी मंचावर बघितले आणि त्यांच्या सोबत मी काम केलं. सतीश तारेचं स्कूलच वेगळं होतं, म्हणजे माझा घाम निघायचा. सतीश तारे बरोबर काम करणं माझा पूर्ण घाम निघायचा, कारण तो अतिशय हजर जबाबी, कधी काय बोलेल कधी काय करेल याची शाश्वती नाही, त्यामुळे मी 100% त्याच्याकडे बघत 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 काम करायचं. त्याच्या डोळ्यात दिसायचं आता असं की हा हा काहीतरी आहे बाबा नवीन असं. पण एक ऍडिशन इंदोरला आमचा प्रयोग होता जादू तेरी नजरचे, 5 प्रयोग होते 2 दिवसामध्ये. तर नंदू पणशीकर आले होते, नंदू पणशीकर आमचे मॅनेजर होते आणि प्रशांत नामनींचे ते खूप बोलणे खायचे. तर ते विंगेत उभे होते विंगेत आणि सतीश तारे असे एक ऍडिशन घेतात की हात बोलवून बसतात. हे डॉक्टर असतो की अरे यार ह्या म्हणजे मी ह्या बोगसनी ताप दिलाय, आता माझी बायको त्याच्या प्रेमात पडली, आता तो तिच्या प्रेमात पडला, हे कसं करू मला कळत नाही, आता हात बोलवून बसतात. तारेंची एंट्री होती, तारे दर प्रयोगाला ह्यांना हसवायचे आणि प्रश्न नमले असे बसायचे असे आणि ते काही बोलायचे काय नाही डॉक्टर सिंगापूरचं विमान जयसिंगपूरला उतरल्यासारखं रडतोय काही काही काय रे डॉक्टर मासा म्हणून ससा खाल्ल्यासारखं रडतोय असं. आणि एकदा तर ते उठून असे फिरले प्रशांतजी काय रे डॉक्टर गुडघ्याच्या खाली हाफ पॅन्ट घातल्यासारखं रडतोय. नंदू पणशीकर थोडेसे असे बोलत नंदू पणशीकर. तर एकदा नंदू पणशीकर असा किस्सा आधी झाला होता, म्हणजे मी परत तिकडे येतो की तारेंना म्हणजे सुधीर भट म्हणले ए त्या सतीशला बोलव हा तो ना ए सतीश. एकदा त्यांनी बोलले कुठे आहेस तू, मी ब्रिजवर आहे. 33 बांधलेत गडकरींनी ब्रिज, त्यापैकी असा तो आणि सुधीर काका तारेन म्हणलं की संभाषण तेव्हा असे होतो रे फक्त असं बघायची टेनिसची मॅच. तर ते नंदू पणशीकर फोन लाव तारेंना, त्यांना म्हणा दादर माटुंगाच्या गल्लीमध्ये 3 गाडी सुटणार आहे आणि लेट लेट करून नको म्हणून सांग, नाही तर माझ्याकडे दे. नंदू पणशीकर फोन केला दादर माटुंगाच्या गल्लीमध्ये पुण्याला जायचं 3:30 दादर माटून जाऊन गाडी सुटणार आहे त्या गल्लीतून 3:30 तर तारे तुम्ही काय प्रयोग रद्द, तुम्ही मला आधी सांगत जा पणशीकर असं ऐन वेळेस ना नंदू ऐन वेळेस प्रयोग कॅन्सल झाले ना मी नाही मला पाकिट हवाय प्रयोग कॅन्सल झाले हो पण मला सांगा ना पुण्याचा प्रयोग कॅन्सल झालाय. त्याला घाम आला नंदूला की आता हे कॅन्सल झालाय नाही दादर माती म्हणून गाडी सुटणार आहे. सुधीर भटांनी म्हटला ए अरे कशामुळे त्याला तू हे करतोय 3:30 गाडी सुटणार हो का ठीक आहे आलोच पोहोचतो असा सगळा किस्सा झाला. त्याच्यानंतर आम्ही इंदोरला गेलो. तर नंदू पणशीकर काय बोलतात ते दामलेंना कधी कधी कळायचं नाही, तू बस शांतपणे काय 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 किती बुकिंग झालंय काय तसे विंगेत उभे होते आणि असं नॅपकिन बिपकिन टाकून असं ते नोकर असतात त्यांच्या घरात. आणि दामले म्हणतात अरे आता हा बोगस प्रेमात पडलाय आता मी काय करू हतबल झालोय. आणि तो सीन आला ज्या सीनला आम्ही सगळे विंगेत थांबायचो आणि प्रशांतजी बेमोत असायचे आले आणि पणशीकर प्रयोग बघत होते नंदू पणशीकर असं तिकडनं प्रयोग बघत होते. तर तारे यांनी एंट्री घेतली आणि त्यांनी फक्त दामलेंना असं केलं म्हणजे आज
त्याच्यावर आहे म्हणजे शर्ट आणि 3-4 पेपर असं मोबाईल घेऊन काय नाही डॉक्टर गडकर यांच्या सिंधू ऐजी पणशीकरांचा नंदू आल्या सरकार लाल मी इथून जाऊ आतमध्ये थांबू काय ती अशी चड्डी घातलेली स्लीपर पायामध्ये असं मोबाईल धरून असे उभे होते काय गडकरांच्या सिंधूच्या की पणशीकरांचा नंदू आल्या सरकार त्यांना ते दिसलं रे साडी वेळी नेसून सत्याबरोबर काम करणं इम्पॉसिबल सिंधू आली वगैरे ते जाळ्याचं काय केवढं केलं होतं त्याने ते जाळी टाकून काय तरी मला आठवत नाही पण ते म्हणजे हळूहळू मी पण त्यात घुसलो होतो त्याने केलं की मी करत मी केलं की तो मी पण मग शेवटी नको सध्या आता बास बास एवढंच घ्यायचं बरं वाढतच चालत एक एकदा ते म्हणले नाही नाही असं कसं मित्र म्हणून मला सांगितलं नाहीस हा ते प्रश्न घेऊन अरे नाही पण ऐक ना नाही नाही अरे पण आपण बालपणीचे मित्र असं सुरू झालं त्यांचं नाही नाही बालपण वगैरे काही नाही बालपण बालपण विसरलं बाकडं मोडलं रिक्षा अलिबाग जाणं आहे असं म्हणून ते अलिबाग जाणं फारच कमाल खूप खूप पण मी आतापर्यंत जे जे जी जी माणसं इथे आली त्यांनी प्रशांतजी बरोबर काम करताना आम्हाला कसं हसू कंट्रोल होत नाही आम्ही कसं बघत राहतो हे सांगितलं तो एकमेव होता पण आता ह्या सगळ्या गप्पांवरून मला असं कळतं की तारे सर जे करायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला असं कमाल कमाल म्हणजे मी हतबल व्हायचो पण यांच्या ऍडिशन काय खतरनाक मी एकदा प्रयोग चालू होता आता मी काय करू इथे दामले इथे तारे आणि मी ना असा बसतो त्या शेतीवर असा पाय पुसून तेव्हा मी याला खांगरा होतो एकदम याला जीव गाला दुष्काळातला आणि बारीक अजून आता मी हँडसम दिसतो पण तेव्हा दात बीत असे तर मी असं बसलो ना हे असं पाय असेस लांब कुठे गेले गेले तर प्रयोग आता ओ ते सगळं एकत्र करा ना तारे फिरले असे बोलते ह्यांच्या चेहऱ्यावर काही नाही सगळं एकत्र करा रिमाताईचं बरोबर रिमाताई बरोबर आम्ही सासू बाजी डासू केलं होतो तो ही म्हणजे रिमाताईची एंट्री हेच एक लोकांसाठी आणि कमाल काम करायची कमाल काम करायची रिमाताई शेवटी ना एक नऊवार अशी मुरबंगी कलरची अशी दागिने वगैरे दागिने आणि मुरबंगी कलरची नऊवार आणि फक्त एंट्री घ्यायच्या आणि आम्ही नुसतं आणि ऑडियन्स मधून काम काही नाही आम्ही तिथे बसायचो फक्त वा पण प्रशांतजी मी रिमाताई दोघांबरोबरही काम केलं तर प्रशांतजींना त्यांचे जे सिनियर ऍक्टर्स आहेत त्यांच्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे आणि त्याचबरोबरीनं ते केअरिंग नेचर सुद्धा खूप आहे त्यांचं की काळजी घेणं की रे मग ते ओके ना म्हणजे व्यवस्थित आहे म्हणजे त्यांची खूप आम्ही काळजी घ्यायचो सगळेजण म्हणजे प्रशांतजी तर घ्यायचेच फारच मजा आज वेगवेगळ्या पद्धतीने हा एपिसोड इंटरेस्टिंग होतोय कारण फक्त किस्से नाहीत आठवणी आहेत आणि सर काय काय करून ठेवले 12,500 प्रयोगात काय काय करून ठेवले वाटक साहेब किती मोठा टप्पा आहे आपला 12,500 म्हणजे मला असं वाटतं की प्रशांतजींना कोणीतरी स्वप्नात यावं त्यांच्या आणि म्हणावं की एक तो एक गुणी कलाकार आहे संदीप पाठक त्याला दत्तक घे दत्तक घे दत्तक घे असं एक आकाशवाणी व्हावी आणि सामान उचलून कट्टू अंधेरी लोखंडवाला पुण्याचं घर वगैरे खूप आहे प्रॉपर्टी खूप छान मला वाटतं आता ह्याला ह्याला घेतलं की ह्याची दोन मुलं बायको आणि त्याच्यावर गाडी पण आहे ना गाडी पण नवीन घेतली नाही ते आत्ताच घेतली थांबा माझ्याकडे खूप किस्से मी काही किस्से हे आम्ही आमच्यातच ठेवतो आपण 1/3 च्या भागामध्ये इथे थांबूया आणि थांबा थांबा एकदा आत्ता परवाचा किस्सा म्हणजे व्यवहारी माणसाने कसं असो ड्रायव्हर यांचा गाडी चालवत होता सरांची फॉर्च्युनर होती आणि ते चालवत होता आणि तो कितीतरी 6-7 वर्ष गाडी झाली होती आणि ह्यांना उभं आलं नव्हतं ड्रायव्हरला वाटत होतं की नवीन गाडी घ्यायला पाहिजे एक्सप्रेसला म्हणला साहेब 90 गाडी ना वायब्लिंग करते 80 नी चालो त्या ड्रायव्हर लक्ष्मणला लावली बकेट थांब्या घरून शॅम्पू टाकून तो म्हणणं हेच आहे हेच आहे
नव्वदला वावरलो नवीन गाडी कशी घेऊणार मी. आता 80 आलो, नंतर आपण व्हील अलाइनमेंट करून घेऊ. इतकं सिंपल आहे. नवीन गाडी घ्यायची डायरेक्ट. 80 चालो. पण एक गोष्ट मात्र, आता जे आम्ही आपण हे कार्यक्रम शुभेच्छा द्यायच्या, शुभेच्छा त्या म्हणजे मला वाटतं तू इथे आलास ह्याच शुभेच्छा आहेत खरं तर. सॉरी त्या वेगळ्या शब्द नाही द्या, गंमत करतो. पण 1/3 जे आपले एपिसोड आहेत त्या जेवढे पाहुणे आले त्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा अतिशय कॉमन निघाला, तो म्हणजे यांची शिस्त, यांचं काम करण्याची पद्धत, यांचं नियोजन आणि या सगळ्या गोष्टी. तर मला वाटतं नशिबाने सगळंच घेऊन येता येत नाही. मगाशी जरी आपण गमतीत म्हणलो की चांदीचा सोन्याचा चमचा ते घेऊन आले, पण ह्या शिस्तीमुळे, नियमांमुळे, ह्या वक्तशीरपणामुळे आज 35 वर्ष आणि 12,500 39 वर्ष आणि 12,500 हे संदीप बस आपण हेच वारंवार बोलत राहू आणि आजचा भाग इथे थांबूया. कारण ह्याच्या पुढे आपल्याला फक्त माझ्याकडे खरं तर तुम्हाला सांगू का, केवळ टाइमचं बंधन असल्यामुळे नाहीतर माझ्याकडे 101 किस्से. प्रशांतजींच्या मुलीचं लग्न होतं, मोठ्या मुलीचं, ती आता सिंगापूरला असते. टाइमचं बंधन आहे म्हणून परत तू सांगतो ऐक ना. हे सगळे हसतायत म्हणून ऑडियन्स मिळाला मला, आणि ह्याचा चेक बी काही नकोय मी असं माझ्या येईन. तर अरे तू मोठ्या मुली पाहुणा म्हणून येऊ नको मला, मी अँकरिंग करू नाही नकोस. अचू बघा किती गेले, त्याचा स्टँड बाय म्हणून मला ठेवलं होतं. मी तो कुठल्या करिअरच्या टॉपला गेलाय सर, तूच बघलं लग्न आलाय आणि कुवेत मार्गे आलाय. तर लग्न होतं तर तेव्हा प्रशांतजींचा सतत फोन झाला असेल इंटरव्ह्यू. हा तर पर प्लेट किती, पर किती किती? तर तेव्हा ना त्यांनी तामझाम म्हणजे 850 का 900 रुपये 2012 साली वगैरे 900 रुपये पर प्लेट जेवण, पर प्लेट. आणि तिथे मग मी रिमाताईंना एक किस्सा खूप आवडायचा, मग मी सीन करायचो. म्हणलं प्रशांतजी तुमचे गव्हर्नमेंट अधिकारी वगैरे खूप ओळखीचे आहेत ना, प्रयोगाला येतात वगैरे वगैरे. म्हटलं तेच अधिकारी लग्नात येणार आता त्यांच्या फॅमिलीला घेऊन, आणि त्यांची वांड पोर असणार आहे, इबलीस पोर. ते काय करणार प्रशांतजीशी कुणाच तरी बोलतात हो. आणि तिकडे अधिकारीचा मुलगा कुठल्या तरी कलेक्टरचा, ए त्यांनी प्लेट घेतली आणि जेवण घेतलं, परत प्लेट ठेवली, ए अजून एकदा अजून एकदा अजून एकदा. आणि प्रशांतजींचं इकडनं लक्ष इकडे गेलं, अरे एक घेतलं 800 गेले, त्याच मुलांनी दुसरी प्लेट घेतली 1600 गेले, आणि अधिकारी असं काही बोलू शकत. वा हे एडिट होईल पण मी गमतीने सांगेन. तर मी आणि अक्षय पेंडसे आम्ही जोडीने, म्हणजे मी माझी बायको, अक्षय त्याची बायको, आणि त्यांचं जीवन झालं. साधारण लोक गेली जीवन, मी आणि अक्षय 3:30-4 पर्यंत जेवत होतो. ते वेटर म्हणजे ताटाच्या खालचे जे असतात ना, ते असे टाकडके फडके, ते ओढून काढतायत. आम्ही ताट उचलून जेवतोय शेवटपर्यंत सगळं, म्हणजे आम्ही फक्त खिशात टाकायचं राहिलो होतो. आणि नंतर मी आम्ही म्हणलं की प्रशांत आम्ही संध्याकाळी येतो, दुपारचं आमंत्रण होतं बोलतो. आणि आमच्या बायका कल्पना वगैरे गपचूप चला गाडी घरी जायचं, तुम्ही लाज आणू नका तिथे. सगळेजण बघताय त्यांची जेवण होत नाहीयेत अजूनही म्हणून आम्ही कचकटवून आणलो. वा वा क्या बात आहे. तर असे एक दोन कलाकार तुमच्या समोर आहेत ज्यांनी प्रशांतजींच्या नाटकांमध्ये कामं केली, प्रशांतजींनी निर्मित केलेल्या नाटकांमध्ये काम केली आणि त्यांच्या घरच्या किंवा कार्यातल्या भोजनाचा कचकटवून आस्वादही घेतला, बरोबर ना? तर अशा या अवली कलाकारांना प्रशांतजींनी वारंवार संधी दिली, याबद्दल त्यांचे आभार. परत एकदा 12,500 प्रयोगाच्या निमित्ताने त्यांना खूप शुभेच्छा. तू अँकर आहे, मी शुभेच्छा द्यायच्या ना. माझे अँकर शुभेच्छा. नमस्कार, मी संदीप पाठक. प्रशांतजी दामले हे पुढच्या काही दिवसांमध्ये 12,500 प्रयोगांचा टप्पा पार पाडतायत आणि प्रशांतजी हे प्रयोग आणि नाट्यग्रह हाऊसफुलचे बोर्ड सतत लागत राहू, कारण तुमचा प्रयोग हाऊसफुल झाला की आमचे थोडेफार बाल्कनी वगैरे उघडली जाते, त्याच्यामुळे तुमचे प्रयोग हाऊसफुल होत राहू. मी नेहमी म्हणतो की कसं आहे, लालबागचा राजा बघायला गरज येते, मग तो बघितल्यानंतर बाकीचेही गणपतीचे दर्शन लोक घेतात. तसं हाऊसफुलचे बोर्ड लागत राहिले की बाकीची नाटकं सुद्धा चालत राहतात. प्रशांतजी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि वर्षानुवर्ष रंगभूमीवर तुम्ही काम करत राहू, आम्हाला तुम्हाला खूप वर्ष बघायचं रंगभूमी. लेखक मंडळी सध्या इतकी बिझी झालेली, गडबड झाली सगळी. नट व्हायला आलोय, लेखक करून टाकलंय. तू का लेखक का लिहिलंस, तू म्हणशील तसं तू का लिहिलंस.
फोटो 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 फो